राज्यभर गुंजते युवा शिवशाहीर गणेश एकनाथराव गलांडे पाटील यांची डफावरील थाप। छत्रपती शिवराय आणि दिग्गजांचा इतिहास पोचतोय घराघरात। मित्रांनो, पोवाडा नुसतं नाव ऐकताच अंगात वीर रस संचारतो, त्यातही मग तो मासाहेब जिजाऊंचा असो, छत्रपती शिवरायांचा किंवा छत्रपती संभाजीराजेंचा, प्रत्येक महाराष्ट्रवासियाची छाती अभिमानाने फुलून जाते। आत्तापर्यंत अनेक शाहिरांनी महाराष्ट्राच्या या शूरवीरांचा इतिहास आपल्या प्रखर वाणीने जगभरात नेला। त्याच परंपरेत आता औरंगाबाद जिल्ह्यातील युवा शिवशाहीर गणेश एकनाथराव गलांडे पाटील यांनी आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून इतिहास आणि समाज प्रबोधन करत सामाजिक लोककला जिवंत ठेवली आहे। पोवाडा ही लोककला एकेकाळी घराघरात पोचवणारी कला होती। गावागावात त्या माध्यमातून लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत हा महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास पोचवला जात होता। पण या डिजिटल युगात ही लोककला लोप पावत चालली की काय अशी शंका यायला लागली। मित्रांनो, शाहीर म्हटलं की आपल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भरधार पोवाड्याची आठवण येते। त्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशात तसेच विदेशात पोचवला। तसंच हे सध्या संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील युवा शिवशाहीर गणेश गलांडे करीत आहेत। विशेष म्हणजे घरी शाहिराचा वारसा नसतानाही ते या कलेकडे वळाले। शाहीर गणेश गलांडे यांचे शिक्षण हे ग्रामीण भागातच झाले। त्यांना महाविद्यालयातच शाहिरीची गोडी लागली। त्यांनी पहिला पोवाडा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ युवक महोत्सवात गायला होता। त्यानंतर त्यांना पोवाड्याची आवड निर्माण झाली आणि त्यांनी वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयातून प्राध्यापक संभाजीराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या कलेचे धडे गिरवायला सुरुवात केली। शिवाय दीक्षित घराण्यातील शिष्य शाहीर सम्राट देवानंद माळी यांनीही त्यांच्या कलेला पैलू पाडले। पुढे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी त्यांनी औरंगाबाद गाठले। मन मात्र शाहिरीकडेच ओढ घेत होते तेव्हा रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्राध्यापक धनंजय आकात सर यांनी सुद्धा शाहिरांच्या या कलेला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली व त्यांना ते वेळोवेळी मार्गदर्शन देखील करत असतात आणि त्यांनी शाहिरी सुरूच ठेवली। पुढे त्यांना राज्यभरातील शाहिरांचे मार्गदर्शनही मिळाले। मध्यमवर्गीय कुटुंबातील शाहीर गणेश गलांडे यांचे वडील विद्युत महामंडळात नोकरी करतात आणि आई गृहिणी आहेत। शेतकऱ्याचा हा मुलगा आज अवघ्या महाराष्ट्राला आपल्या पोवाड्याच्या आणि डफावरील थापेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचा इतिहास सांगत आहे। 2013 त्यांच्या शाहिरीची खरी सुरुवात झाली, ती अखंडपणे आजपर्यंत सुरू आहे। आता ते सह्याद्रीच्या कडेकपारीत घडलेला इतिहास राज्यभर पेरत आहेत। आज त्यांची ओळख युवा शिवशाहीर गणेश गलांडे पाटील म्हणून महाराष्ट्राला होत आहे। त्यांनी अनेक संघर्ष करीत हे ध्येय गाठले आहे। त्यांना या संघर्षात घरच्यांची साथ तर मिळालीच। प्राध्यापक कॅप्टन जवाहर कोठारी यांनी व्यासपीठावर बोलवण्याची हिंमत दिली। मोठा भाऊ योगेश यांच्यामुळेच आज महाराष्ट्रभर फिरत आहे, त्याचा सर्वात मोठा पाठिंबा होता। आई शेतात जायची, वडील नोकरी करत, तेव्हा मोठ्या बहिणी शारदा आणि अनुराधा यांनीच सांभाळ केला व संस्कार लावले। त्यांचा विवाह झाल्यानंतर सर्व जबाबदारी भावाने घेतली। आज त्यांच्यामुळेच आणि स्वतःच्या मेहनतीने गणेश गलांडे शाहीर झाले आहेत, याचा त्यांच्या आईवडिलांना खूप आनंद होतो आणि अभिमानही वाटतो। मात्र त्यांना या सर्वांसाठी पाठबळ मिळालं ते महाराष्ट्राचे पहिले सहकार मंत्री विनायकराव पाटील यांचे नातू विश्वास पाटील यांच्याकडून। त्यांच्या सहकार्यातून त्यांना राज्यभरात 500 जास्त कार्यक्रम सादर केले। या कलेची पावती म्हणून शाहीर गणेश गलांडे यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यात 5 जून 2019 रोजी रायगड भूषण पुरस्कार मिळाला। परंतु त्यावरच ते थांबले नाहीत, त्यांची कारकीर्द भरत गेली, तसे पुरस्कारांची रांगही लागली। त्यांना मराठा सेवा संघ पुरस्कार, अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ युवक महोत्सवाचे ते मानकरी ठरले। त्यांना मराठा सेवा संघ पुरस्कार, अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ युवक महोत्सवाचे 2019 पोवाड्याचे ते मानकरी ठरले। असे अनेक पुरस्कार त्यांना मिळत गेले। त्यांच्या पोवाड्याचे विषय हे समाज प्रबोधनाचे आणि इतिहासाचे असतात। त्यांनी अनेक पोवाडे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राजकीय नेत्यांवरही केले, त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे
आदींवरही पोवाडे विशेष गाजले. कोरोनासारख्या महामारीच्या काळात त्यांनी जनजागृती करणारा पोवाडा सादर केला. त्यात गर्दीमध्ये जाऊ नका, सांगतो तुम्हाला, येता सर्दी खोकला, शंख रुमाला बांधून तोंडाला, जी जी र जी जी र जी, अशी फक्कड गीतरचना सादर केली. शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, स्वच्छता, व्यसनमुक्ती यांसारख्या ज्वलंत सामाजिक प्रश्नांवर त्यांनी पोवाडे सादर करून आपल्या परीने जनजागृतीचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, शाहीर गलांडे यांची आत्ताशी कुठे सुरुवात झाली आहे. त्यांच्या डफाची थाप महाराष्ट्रभर गुंजत आहे. लवकरच ती साता समुद्रापारही गुंजणार आहे यात शंकाच नाही. शाहिरी कला जिवंत ठेवणाऱ्या या कलावंताचे ऋण समाजावर नक्कीच राहील.